माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आजपासून आपण नववीच्या वर्गाचा म्हणजे क्लास नाईन्थचा आपण गणिताचा तिसरा धडा स्टार्ट करतोय, गणित भाग एकचा, मॅथमॅटिक्स पार्ट वनचा। कारण आता आपले मॅथमॅटिक्स पार्ट वनचे पण दोन धडे झाले आणि मॅथमॅटिक्स पार्ट टूचे पण दोन धडे झाले। आता आपल्याला दोन्ही पार्टचे तिसरे धडे घ्यायचे। तर आपण आता पहिल्यांदा मॅथ वनचा तिसरा धडा स्टार्ट करतोय, मॅथमॅटिक्स वनचा तिसरा, गणित भाग एकचा तिसरा धडा स्टार्ट करतोय। मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेल की आजपासूनचे व्हिडिओ तुम्ही सिरियसली दररोज बघा आणि त्याची फेर रजिस्टर पण दररोज कम्प्लीट करा। जर तुम्ही दररोजचा अभ्यास दररोज केला ना तर तुमच्यावरती लोड येणार नाही बाळांनो। आणि हा धडा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, हा धडा थोडा वेगळ्या स्तराचा आहे, या धड्याचा अभ्यास तुम्हाला चांगला करावा लागेल, लक्षात घ्या तुम्ही। ओके, तर यात आपण टर्न बाय टर्न एक एक गोष्टी शिकणारच आहोत। सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात घ्या की हा जो तिसरा धडा आहे मॅथमॅटिक्स वनचा, गणित भाग एकचा, याचं नाव आहे बहुपदी, इंग्लिशमध्ये पॉलिनॉमियल्स, बहुपदी पॉलिनॉमियल्स। याच्यामध्ये एकूण प्रॅक्टिस सेट जर का विचारात घेतले ना तर सहा आहे, देर आर टोटल सिक्स प्रॅक्टिस सेट्स, सहा सराव संचाचा धडा आहे, हा सगळ्यात मोठा धडा आहे बाळांनो, एकदम सिस्टमॅटिक शिकावा लागतो हा धडा, तर तुम्हाला जमेल। याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बहुपदीची ओळख शिकूया। कशाला म्हणतात बहुपदी, बहुपदी म्हणजे मग काय, व्हॉट इज मीन बाय पॉलिनॉमियल, पॉलिनॉमियल कशाला म्हणतात ते शिकून घेऊ आपण। ओके, मी इकडे दोन कॉलम केले, बहुपदी आहे बहुपदी नाही, एक साधा अंक असला ना असा चार तरी ती बहुपदी आहे, ह्या अंकाच्या बरोबर असा एखादा अक्षर आला ना तरी ती बहुपदी आहे। या अक्षराला मराठीत चल म्हणतात आणि इंग्लिश मध्ये व्हेरिएबल म्हणतात, लक्षात ठेवा तुम्ही। इकडे मी दाखवतो, इथे जे फोर एक्स दिसते ना तुम्हाला, त्याच्यात एक्स ला चल म्हणतात, एक्स ला काय म्हणतात, चल इंग्लिश मध्ये, आणि मराठीमध्ये चल म्हणतात आणि इंग्लिश मध्ये व्हेरिएबल म्हणतात, व्हेरिएबल। आणि हा जो चार आहे ना त्याला सहगुणक म्हणतात, काय म्हणतात त्याला, सहगुणक म्हणजे कोएफिशिएंट म्हणतात त्याला, ते तुम्ही लक्षात ठेवा तुमच्या। ओके, ही गोष्ट लक्षात घ्या, ही एक पद आहे, पद पद इथे चार एक्स हे पद आहे, चार एक्स हे पद आहे, आणि या पदामध्ये, या पदामध्ये टर्म म्हणतात त्याला, आणि त्या पदामध्ये हा जो चार एक्स इथे एक पद आहे, टर्म आहे, त्याच्यातल्या ह्या एक्स ला व्हेरिएबल म्हणतात, चल म्हणतात, आणि चार ला सहगुणक म्हणतात, कोएफिशिएंट म्हणतात। हे तर तुम्ही लक्षातच ठेवा, तो बॉक्स लक्षात ठेवा। ओके, ओके, आता आपण काय शिकतोय नेमकं, बहुपदी कशाला म्हणायची, एक सुट्टा अंक असला तरी बहुपदी, त्या अंकाबरोबर अक्षर असलं तरी बहुपदी, त्या अंकाबरोबर अक्षर असून त्याच्या डोक्यावर घातांक आला तरी बहुपदी, आणि असे हे जे पद असतात ते एकच्या ऐवजी असे दोन आले तरी बहुपदी, एकच्या ऐवजी दोनच्या ऐवजी असे तीन आले, तीन एक्स मायनस दोन वाय मायनस पाच टी चा वर्ग तरी बहुपदी आहे, काही पण येऊ शकतं, या सगळ्या बहुपदी आहे बाळांनो। तीन एक्स चा वर्ग मायनस पाच एक्स चा सातवा घात प्लस तीन वाय चा पाचवा घात, व्हेरिएबल कोणतं पण येऊ, यांना सगळ्यांना पॉलिनॉमियल म्हणतात, दीज आर दी पॉलिनॉमियल्स, बहुपदी आहे। बहुपदीची मेन खासियत त्याच्यात बरोबरचं चिन्ह नसतं, त्याच्यात कुठंतरी बरोबरचं चिन्ह आहे का सांगा मला, नाही। ओके, आणि बहुपदी हा एक सुट्टा अंक असू शकतो, साधा त्या अंकाच्या बरोबर एखादा व्हेरिएबल येऊ शकतो, त्या व्हेरिएबलचा एखादा इंडेक्स येऊ शकतो, असे व्हेरिएबल असलेले दोन दोन टर्म येऊ शकतात, तीन तीन टर्म येऊ शकतात, तीन तीन टर्म येऊ शकतात, आणि चार टर्म पण येऊ शकतात, एक्स चा क्यूब टू एक्स स्क्वेअर मायनस फाईव्ह एक्स प्लस टू, तर दीज आर ऑल पॉलिनॉमियल्स, यांना सगळ्यांना पॉलिनॉमियल म्हणतात। मग पॉलिनॉमियल काय नसते ते तुम्ही समजून घ्या, म्हणून मी दोन घटक येते, पॉलिनॉमियल आणि नॉट पॉलिनॉमियल। आता ह्या नॉट पॉलिनॉमियल कोणत्या असतात बघा, सगळ्यात पहिली गोष्ट नॉट पॉलिनॉमियलची, जर त्या व्हेरिएबलचा घातांक असा निगेटिव्ह आला, व्हेरिएबलचा घातांक जर निगेटिव्ह आला, व्हेरिएबलचा जर का इंडेक्स, व्हेरिएबलचा जर का इंडेक्स, चलाचा जर का घातांक ऋण आला तर ही बहुपदी नाही, जर त्याचा घातांक असा अपूर्णांक आला तरी ती बहुपदी नाही, अपूर्णांक, जर ते चल स्वतः असं वर्गमुळात आलं तरी ती बहुपदी नाही, जर ते चल असं छेदस्थानी आलं तरी ती बहुपदी नाही, बहुपदी नाहीचे हे चार कंडिशन्स आहेत, लक्षात ठेवा। एक तर त्याचा इंडेक्स निगेटिव्ह आला तर नॉट पॉलिनॉमियल, इंडेक्स जर असा फ्रॅक्शन मध्ये आला तर नॉट पॉलिनॉमियल, जर का ते व्हेरिएबल स्वतः रूट मध्ये आलं तरी नॉट पॉलिनॉमियल, आणि ते व्हेरिएबल जर डिनॉमिनेटर प्लेसला आलं तरी ते नॉट पॉलिनॉमियल, लक्षात ठेवा। म्हणजे मी खूप सारे पद दिले, एक्स चा वर्ग प्लस तीन एक्स मायनस पाच, आणि एका ठिकाणी असं व्हेरिएबल कुठे देऊन ठेवला खाली, त्याला नॉट पॉलिनॉमियल म्हणतात। मी खूप सारे पद दिले असे तुम्हाला,
2x minus 3x चा वर्ग आणि एका ठिकाणी तो व्हेरिएबल मी असं रूट मध्ये लिहू शकतो तरी ही नॉट पॉलिनोमियल. मी खूप सारे पद दिले तुम्हाला, 2x दिलं प्लस 5y दिलं मायनस 3 दिलं आणि अचानक मी x चा घातांक ऋण 4 दिला तर ही पण नॉट पॉलिनोमियल. म्हणजे नॉट पॉलिनोमियल कधी असते लक्षात ठेवा, एक तर व्हेरिएबल खाली नको, दुसरी गोष्ट व्हेरिएबल रूट मध्ये नको, तिसरी गोष्ट व्हेरिएबलच्या डोक्यावर मायनसची संख्या नको व्हेरिएबलच्या, सगळ्या अटी व्हेरिएबलच्या आहेत. आणि चौथी गोष्ट, तो जो व्हेरिएबल आहे त्याचा घातांक असा अपूर्णांक नको, 1/3 वगैरे असा नको, 5x^1/3 असा नको, लक्षात घ्या. तर या सगळ्या पॉलिनोमियल्स आहे आणि या सगळ्या पॉलिनोमियल्स नाही. These are the polynomials and these are the not polynomials. तर लक्षात राहील तुम्हाला पॉलिनोमियल कशाला म्हणतात आणि नॉट पॉलिनोमियल काय चीज आहे. नॉट पॉलिनोमियल म्हणजे काय, तर एक तर सगळ्यात पहिले तर घातांक ऋण नको, घातांकाचा अपूर्णांक पण नको, चल स्वतः रूट मध्ये नको आणि चल स्वतः असं खाली पण सॉरी डिनॉमिनेटर प्लेसला पण नको. लक्षात ठेवा ह्या चार गोष्टी, बहुपदी नाही. या चार गोष्टी आल्या तर बहुपदी नाही. मग प्रश्न कसा विचारतात, असा की बहुपदी आहे किंवा नाही ठरवा, बहुपदी आहे किंवा नाही ठरवा. राईट, पॉलिनोमियल और नॉट पॉलिनोमियल सांगा, तर मी पॉलिनोमियल आहे की नॉट पॉलिनोमियल आहे. ओके मानू. आता बघा, मी एक गणित दाखवतो तुम्हाला, x^-5x + 7 बरोबर झालं. आता सांगा पॉलिनोमियल आहे की नाही आहे, तर चार गोष्टी चेक करायच्या. किती गोष्टी चेक करायच्या, चार. कुठं घातांक ऋण तर नाही आहे ना, कुठं घातांक अपूर्णांकात तर नाही ना, कुठं चल स्वतः वर्गमूळात तर नाही आहे ना, कुठं चल छेदस्थानी नाही आहे ना, चलाच्या संदर्भातल्या अटी बाळगू त्या चार. बहुपदी असण्यासाठी, बहुपदी असण्यासाठी ह्या गोष्टी लक्षात ठेवा तुम्ही, बहुपदी असण्यासाठी, बहुपदी असण्यासाठी, बहुपदी असण्यासाठी फॉर पॉलिनोमियल, बहुपदी असण्यासाठी नंबर एक ची गोष्ट, चलाचा घातांक, चलाचा घातांक ऋण नसावा, ऋण नसावा. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल should not be negative, should not be negative. Okay, dusra chalacha ghatank apurnank nasava, index of variable should not be फ्रॅक्शन. तिसरं, चल वर्गमूळ या चिन्हात नसावा. व्हेरिएबल शुड नॉट बी इन रूट साइन. लास्ट वन, चल छेदस्थानी नसावा. व्हेरिएबल शुड नॉट बी ऍट डिनॉमिनेटर प्लेस. लक्ष द्या यार, लक्ष द्या, या चार गोष्टी ताळून बघावं लागेल. हे चेक करा, इथे चलाचं घातांक ऋण आहे का, नाही. चल कुठेतरी वर्गमूळात आहे का, नाही. चल कुठेतरी छेदस्थानी आहे का, नाही. चलाचा घातांक अपूर्णांक आहे का, नाही. म्हणजे बहुपदी आहे. बहुपदी असं ठरवायचं, पॉलिनोमियल की नॉट पॉलिनोमियल. ओके, आता बघा दुसरं, बघा x^2+(5x^2) - 3 सांगा बहुपदी आहे की नाही आहे. सर वर्गमूळ आलं म्हणून बहुपदी नाही, तसं नाही. वर्गमुळात चल नको आपल्याला, वर्गमुळात अंक असलं तर चालतो आपल्याला.
अंक वर्गमुळात आहे, अक्षर आहे का वर्गमुळात, अक्षर वर्गमुळात आहे, म्हणून ही बहुपदी आहे, ही बहुपदी आहे, दिस इज अ पॉलिनोमियल। ओके आता चेक करा, ओके 3x² + 5x + √x। आता सांगा पॉलिनोमियल आहे का, नाही। आता कारण तुमचं चल वर्गमुळात आहे, सर हे अंक वर्गमुळात आहे, अंक वर्गमुळात चालतो, पण चल व्हेरिएबल अक्षर ते वर्गमुळात येतो, आणि ते वर्गमुळात आलं तर तुम्हाला लिहावं लागेल नॉट पॉलिनोमियल, नॉट पॉलिनोमियल म्हणजे बहुपदी नाही, बहुपदी नाही। समजतं तुम्हाला कधी नसते बहुपदी? हे बघा चौथे एक बघा, 2x² + 5x^4 + 3 सांगा बहुपदी आहे का? तर नाही, ही पण बहुपदी नाही। का नाही बहुपदी सांगा आता, का नाही बहुपदी, का नाही ही बहुपदी सांगा मला, वाय इट इज नॉट पॉलिनोमियल? कारण याच्यामध्ये एका ठिकाणी चलाचा घातांक ऋण आलेला आहे। मग मी तुम्हाला ह्या गोष्टी दिल्या आणि ह्या तुम्हाला पाठ करावा लागेल ना बहुपदी असण्यासाठीच्या, की काय चलाचा घातांक ऋण नको, चलाचा घातांक अपूर्णांक नको, चल स्वतः वर्गमुळात नको, चल स्वतः छेदस्थानी पण नको। या चारही गोष्टी लक्षात घ्या तुम्ही, या चारही गोष्टी आल्या अशा, चल वर्गमुळात आलं किंवा चलाचा घातांक ऋण आला किंवा चलाचा घातांक असं फ्रॅक्शन आला किंवा चल असं छेदस्थानी आलं तर तुम्हाला म्हणावं लागेल नॉट पॉलिनोमियल। हा नॉट पॉलिनोमियल कधी असतात ते जर लक्षात आलं तर मग बाकीचं पॉलिनोमियल असं एकदम सिंपल आहे। हे चार मी करून दाखवले आणि होमवर्कला देतो तुम्हाला, बाकीचे पुढचं होमवर्क पाचवं, आणि हे सगळे लिहून झाल्यावरती तुम्ही मग हे लिहा बाजूचं बाण। ओके करून दाखवा बहुपदी आहे किंवा नाही ते सांगायचंय फक्त तुम्हाला। ओके बाळांनो इझी एकदम, 3x + 2 + 4/7 5x² + 3x² - 5/6 2x² - 2 + 5x 3y² - 2y + 11 4y² - 3 + y² - 5 = 12 2x² - 3 + 3x - 5। ओके या सगळ्यात सांगा तुम्ही बहुपदी आहे किंवा नाही, सगळे बिचिड बिचिड झाल्यासारखे वाटते का? लक्षात घ्या तुम्ही कसं जायचंय तुम्हाला कळालंच असणार आहे, एकाच वेळी बघून घ्या तुम्ही सगळं काही व्यवस्थित, आणि हे सगळं लिहून झालं होमवर्क ही मग लिहिल्या। आता मी तुम्हाला एकच कन्सेप्ट शिकवला बहुपदी आहे किंवा नाही, तर ते एकदम इझी आहे, ते तुम्हाला यायलाच पाहिजे बहुपदी आहे किंवा नाही कसं ठरतं त्यासाठी ह्या चार गोष्टी पाठ करा। ओके ओके बाळांनो तर आत्ता तुम्ही पहिला कन्सेप्ट शिकला बहुपदी आहे कशाला म्हणायचं आणि बहुपदी नाही कशाला म्हणायचं, एकदम इझी आहे। चलाचा घातांक निगेटिव्ह आला बहुपदी नाही, चलाचा घातांक फ्रॅक्शन मध्ये आला बहुपदी नाही, चल स्वतः रूट मध्ये आलं बहुपदी नाही, व्हेरिएबल जर डिनॉमिनेटर प्लेसला आलं तर बहुपदी नाही, नॉट पॉलिनोमियल। चारच कंडिशन नॉट पॉलिनोमियल, बाकी पॉलिनोमियल। ओके आता आपल्याला दुसरा एक भाग शिकायचा आहे बहुपदीची कोटी, डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स। डिग्री ऑफ पॉलिनोमियल्स म्हणजे काय, एक खूप मोठी बहुपदी तुमच्याकडे, ओके हा खूप जास्त पदावाली बहुपदी आहे, समजा एक एक पद असतं बाळांनो हे। हा आता याच्यात बहुपदीची कोटी म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय डिग्री ऑफ पॉलिनोमियल, यातला सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे सांगा, तिथं कोणता मोठा घातांक आहे, हा 3 घातांक हा नसतो म्हणजे 1 असतो, हा 4 आहे, सगळ्यात मोठा घातांक जो असतो त्याला कोटी म्हणतात, तर कोटी बरोबर किती मग 4, डिग्री इज इक्वल टू व्हॉट 4, लक्षात येते का तुम्हाला? कोटी म्हणजे काय थोडक्यात, तर सर्वात मोठा घातांक। हा चेक करा आता एकच पद आहे आणि तर सांगा सर्वात मोठा घातांक बोलता, तर एकच पद असेल तर तोच मोठा घातांक आहे म्हणून कोटी बरोबर 10। ओके खूप सारे पद आहे, असे खूप सारे पद आहे, 3x + 2y + 5 आता बोलले सांगा कोटी कोणती आहे, तर याचा घातांक काही दिसत नाही म्हणजे 1 असतो, याचा घातांक काही दिसत नाही म्हणजे 1 असतो, आणि हा आता अंकच आहे, अंकाला घातांकच नसतो तो असतो 0। ओके अंकाला कधीच घातांक नसतो त्याला 0 म्हणतात आहे। आता सांगा मग याची कोटी किती आहे, सगळ्यात मोठा घातांक इथे नसतो दिसत म्हणजे 1 आहे, इथं पण 1 आहे, मग मोठा घातांक जर विचारात घेतलं तर 1 आहे बाळांनो म्हणून कोटी बरोबर 1। समजतंय का तुम्हाला, सगळ्यात मोठा घातांक म्हणजे बहुपदीची कोटी, सगळ्यात मोठा। आता सांगा मला सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे,
सांग सगळ्यात मोठा घातांक सांग तो कोणता आहे सात एक दोन एक हा नसतो म्हणजे एक असतो हा बाळांनो तर आठ आहे म्हणून कोटी बरोबर किती आठ लक्षात येते का घातांकाचं कसं आहे माहिती का हा घातांक दिसतोय तुम्हाला हा घातांक दिसतोय किती दिसतोय सांगा पाच मग पाच इथं समोर काही पण असू शकतो ऋण सातशे तीन पण असू शकतो पण घातांक किती दिसतोय तुम्हाला पाच म्हणून तुम्ही कोटी किती म्हणाल पाच कारण तेवढाच एक घातांक आहे आणि तोच मोठा आहे पण जर एखाद्या व्हेरिएबल मध्ये असा घातांक दिसलाच नाही नुसतं एक्स आला तिथं नुसतं एक त्यावेळेस तुम्हाला कोटी किती म्हणावे लागते एक कारण घातांक नाहीये म्हणजे एक आहे म्हणून कोटी बरोबर एक पण जर का तुमच्या याच्यात फक्त अंक आला असा फक्त अंक ओनली अंक ओनली डिजिट तर मग अंकाला घातांक काहीच नसतो तो एक पण नसतो तो डायरेक्ट किती असतो झिरो म्हणून जेव्हा तुमचं व्हेरिएबल सुद्धा येणार नाही तेव्हा तुमची कोटी किती असणार नेहमी झिरो व्हेरिएबल येणारच नाही व्हेरिएबल नाहीच व्हेरिएबल नाहीच फक्त अंक आला तर कोटी किती असते शून्य कारण अंकाला कधीच घातांक नसतो बाळांनो म्हणून कोटी शून्य पण जर नुसतं व्हेरिएबल आलं एखादं कुठलं पण यम तर याचा घातांक काही जरी दिसत नसला तरी तो 100% एक असतो दिसत तर काहीच नाहीये पण तो असतो कोणता असतो तो मग एक म्हणून याची कोटी किती म्हणावं लागेल तुम्हाला एक कोटी बरोबर एक लक्षात येतंय का तुम्हाला हा समजून घ्या आता सांगा बरं याची कोटी किती आहे सांगा तर तुम्ही म्हणाल सर पाच दोन नाही कोटी म्हणजे घातांक डोक्यावरचा अंक याच्या डोक्यावर काहीच अंक नाही म्हणजे एक असतो म्हणून कोटी बरोबर किती एक पण तो फक्त अंक आला असा साधा तर कोटी शून्य द्यायची ओके बाळांनो तर हे एका व्हेरिएबल वाले गणित आहे हे एका व्हेरिएबल वाले गणित आहे याच्यात काय असतं जो मोठा घातांक ती कोटी सांगा मोठा घातांक कोणता आहे तर तीन म्हणून कोटी तीन ओके पण आता खाली बघा थोडस आता खाली एक व्हेरिएबल नाही दोन दोन एकत्र व्हेरिएबल ए चा घन बी चा वर्ग परत सी पण यांच्याकडे सी चा तिसरा घात यांच्याकडे पण दोन व्हेरिएबल आहे ए चा घातांक सात बी चा घातांक चार यांच्याकडे पण एक अंक आहे आणि दोन व्हेरिएबल आहे ए चा घातांक दोन बी चा घातांक आठ असे दोन दोन व्हेरिएबल किंवा तीन तीन व्हेरिएबल जेव्हा एकत्र येते ना तेव्हा घातांक हा तीन नसतो दोन पण नसतो हा सगळा एकत्र घातांक काउंट करावा लागतो हा तीन दोन पाच आणि पाच तीन आठ इथला घातांक आठ याचा इथला घातांक जर चेक केला तर अकरा आहे इथला घातांक जर चेक केला तर हे दोन आणि आठ दहा आता हा घातांक दहा आहे हा घातांक सात आणि चार म्हणून अकरा आहे हा घातांक तीन दोन तीन म्हणून आठ आहे तर मग मोठा घातांक कोणता आहे तर अकरा म्हणून कोटी बरोबर अकरा घ्यावी लागते म्हणजे जेव्हा एकत्र खूप सारे व्हेरिएबल येतात ना तेव्हा त्याचा घातांक एकदा तुम्हाला काउंट करावा लागतो उदाहरण आता इथं दोनच व्हेरिएबल आहे यम आणि यम आणि हा एक समोर अंक आहे असू द्या अंकशी काय गेले याचा घातांक पाच आहे समजा आणि इथे एकच व्हेरिएबल आहे त्याचा घातांक आठ आणि इथं परत तीन व्हेरिएबल आहे एम चा दोन एन चा तीन आणि पी चा चार ओके तर आता तुम्ही जर विचार केला ना तर इथं मोठा घातांक कोणता तुम्हाला कळणारच नाही कारण व्हेरिएबल खूप सारे आहे इथं दोन इथं बघा एकच व्हेरिएबल आहे म्हणून हा घातांक एक आहे इथं एकच व्हेरिएबल आहे म्हणून घातांक पाच आहे इथं एकच व्हेरिएबल आहे म्हणून मोठा घातांक आठ आहे असे मिक्स व्हेरिएबल आले ना असे कंबाईन व्हेरिएबल आले ना असे तर हा पाच आणि हा एक म्हणून हा घातांक सहा बनला लिहायचं नाही तुम्हाला लिहून दाखवायचं नाही पण हा घातांक सहा आहे पाच आणि आणि हा घातांक आठच आहे आणि हा घातांक दोन तीन पाच पाच चार नऊ आहे सगळ्या घातांकांना एकत्र पकडून मग घातांक कन्सिडर करावा लागतो तर तुम्हाला याची कोटी किती सांगावी लागेल नऊ मी काय बोलतोय कळतंय का बाळांनो तुम्हाला या गणितामध्ये हा जेव्हा असे मिक्स व्हेरिएबल येतात ना बाळांनो इथं फक्त एकच व्हेरिएबल आणि याचा घातांक किती आहे आठ म्हणून हा आठच आहे पण इथं व्हेरिएबल किती आहे ए पण आहे बी पण आहे सी पण आहे आणि ए चा घातांक आहे चार बी चा पाच आहे याचा तीन तर मग याचा घातांक तुम्ही चार म्हणाल का नाही पाच म्हणाल का नाही तीन म्हणाल का नाही तर याचा घातांक तुम्हाला चार आणि पाच नऊ नऊ तीन बारा म्हणावा लागतो काय म्हणावं लागतं बारा आणि इथं जर तुम्ही चेक केला तर एच घातांक आहे आणि बी घातांक आहे पण याचा घातांक जसा आठ आहे याचा जसा चार पाच दोन तीन बारा आहे तसा याचा घातांक सात सात किती आहे चौदा हा चौदा आहे सगळ्या घातांकांची एकत्र बेरीज करून जो अंक बनतो का तो त्याचा घातांक असतो आणि म्हणून मोठा घातांक किती आहे म्हटलं तर कोटी बरोबर किती म्हणा तुम्ही चौदा असं येते लक्षात राहील तुम्हाला आता हेच गणित मी तुम्हाला होमवर्क देतोय लक्षात ठेवा एकदम इझी बाळा एवढे गणित तुम्ही होमवर्क करून टाका तुम्हाला यांच्या सगळ्यांची कोटी लिहून टाका चांगलं समजून घ्या
एवढ्यांची सगळ्यांची कोटी लिहून जातो आपण. हे तीन गणित जरा डिस्को आहे थोडेसे 21, 22, 23 हा थोडं गडबडीत झालंय काय नीट बघा तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित. हा आज आपण बहुपदी धडा सुरू केलेला आहे. पॉलिनॉमियल तिसरा धडा महत्वाचा आहे आणि त्याचा जो पहिला प्रॅक्टिस सेट आहे का तोच खूप मोठा आहे. त्याच्यात मला खूप कन्सेप्ट शिकवायचे. आतापर्यंत मी फक्त दोनच गोष्टी शिकवल्या, एक बहुपदी आहे किंवा नाही कशी ओळखायची आणि एक बहुपदीची कोट डिग्री ऑफ पॉलिनॉमियल. जेव्हा असे व्हेरिएबल मिक्स येतात ना तेव्हा घातांक हा 2 पण नसतो, 3 पण नसतो आणि 4 पण नसतो, तो एकत्र पकडावा लागतो. 2, 3, 5, 5, 4, 9 म्हणजे ह्या पदाचा घातांक 9, या पदाचा घातांक 8, या पदाचा घातांक 5 आणि 1, 6, मग मोठा कोण 9 म्हणून कोटी. लक्षात ठेवा मिक्स व्हेरिएबल आणि हा एक प्रकार सुट्टा अंक आला नुसता अंक तर कोटी 0 यायचे, फक्त अक्षर आलं तर घातांक 1 यायचं. लक्षात ठेवा हे थोडस लक्षपूर्वक बघा आणि मला त्याचं उत्तर करून सांगा.